राज्य शासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर महानगरपालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात येणार आहे. या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार एकूण 92 उमेदवारांना निवडून द्यावं लागणार आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे एकूण 31 प्रभाग होणार असून त्यासाठी प्रभाग रचनेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळं कोल्हापूर महानगरपालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग रचना अंमलात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं 5 ऑक्टोबर रोजी नव्यानं प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचं काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर केलं जात असून त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार एकूण 92 सदस्यांची वर्णी सभागृहात लागणार आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार शहरात एकूण 31 प्रभाग होणार आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग रचना केली जाणार असून एका प्रभागात 3 सदस्य यानुसार एकूण 30 प्रभाग हे 3 सदस्यीय होणार आहेत. एक प्रभाग हा 2 सदस्यांचा असून असे एकूण 31 प्रभाग हे कोल्हापूर महानगरपालिकेत होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रभाग रचना बदलल्यानंतर आरक्षण सोडत पुन्हा होणार आहे.